संपूर्ण देशासह भारतातही कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या 6 महिन्यात सर्व जनजीवन विस्कळीत झालेले होते. अनेकांच्या हातच्या खाजगी नोकऱ्या तसेच रोजगार गेल्याने अक्षरशः 2 वेळच्या जेवणाला गरीब नागरिक त्रस्त झाले होते. यात मात्र 6 महिने प्रत्येक नागरिकांना कोरोनाची झड पोहोचल्याने कोरोनाला हद्दपार करायला पोलीस विभाग, आरोग्य विभाग आणि प्रशासनानेही अहोरात्र मेहनत घेतल्याने आता ऑक्टोबर शेवटपासूनच कोरोना रुग्णसंख्येत घट झालेली दिसून येत आहे. या काळात अनेक पोलीस अधिकारी, डॉक्टर, परिचारिका ड्युटीवर असताना त्यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली. त्यात अनेक कर्मचारी कोरोना योद्धा ठरले आहे, तर अनेक जणांना आपल्या प्राणाची आहुतीही दिली आहे. शेवटी प्रत्येकाने कोरोनाशी संघर्ष करीत 7 महिन्यानंतर आता कोरोना रुग्णसंख्येत घट झालेली आहे. याचे श्रेय प्रत्येक विभागाला जात आहे. जीवाची पर्वा न करणाऱ्या शासकीय डॉक्टर, परिचारिका, पोलीस अधिकारी, कर्मचारी सोबतच जनतेलाही जात आहे. अमरावती जिल्ह्याचे शल्य चिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम यांनी जनतेला श्रेय दिले आहे. आगामी दिवसात पुन्हा लाट येण्याची शक्यता कमी आहे, जरी आले तरी प्रशासन सज्ज आहे, अशी प्रतिक्रिया निकम यांनी विदर्भ न्यूज कडे दिलेली आहे. सध्या अमरावती जिल्ह्यामध्ये नक्कीच कोरोनाचं पॉझिटिव्हिटीचं प्रमाण कमी झालेलं आहे. याचं श्रेय संपूर्ण जनतेलाच जातं. प्रशासनानं जी काही मेहनत घेतली आहे त्याचं एक फलित आहे असं मला वाटतं. आणि जनतेचं जे सहकार्य आहे, सहभाग आहे, यात तो नक्कीच त्यांना त्याचं श्रेय जातं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी एक भीती आहे अजूनही दुसऱ्या लाटेची, परंतु कालच माननीय आरोग्यमंत्री महोदयांनी म्हटलं की शक्यता कमी आहे, तरी पण आम्ही जर असा काही प्रसंग उद्भवला, तशी जर वेळ आली तर त्या दृष्टीनं आमची तयारी पूर्ण आहे. जे काही ऑक्सिजनची व्यवस्था आमची आहे ती पूर्ण परिपूर्ण आहे, सोबतच खाटांची संख्या पुरेपूर आहे आणि लागणारं मनुष्यबळ सुद्धा आमचं पुरेपूर आहे. अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती.